नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। येणारं हे नवीन वर्ष मित्रांनो तुमच्यासाठी चांगलं जावो, भरभराटीचं जावो, आनंदाचं जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन डिझाईन बनवून दाखवणार आहे कोरलड्रॉमध्ये। त्यामध्ये मी तुम्हाला मित्रांनो नवीन वर्षाचे एक बॅनर डिझाईन बनवून दाखवणार आहे। नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं मी तुम्हाला एक डिझाईन बनवून दाखवणार आहे। काल मी फोटोशॉपमध्ये डिझाईन कसे बनवतात याचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज मी कोरलड्रॉमध्ये कसे डिझाईन बनवतात याचा व्हिडिओ टाकणार आहे। आणि कालच्या व्हिडिओमध्ये ग्रुप बॅनर डिझाईन होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये सिंगल एक फोटोचा एक डिझाईन आहे। तर ही सोशल मीडियासाठी डिझाईन आहे मित्रांनो। तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला, कोरलड्रॉमध्ये कशी डिझाईन बनवतात याची माहिती तुम्हाला मिळून जाईल। आणि ही सोशल मीडियासाठी आहे, याची प्रिंट आपण काढू शकत नाही। पण तुम्ही जर कोरलड्रॉमध्ये जर डिझाईन बनवली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही याची प्रिंट पण काढू शकता। जर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर ती प्रिंट कशी काढायची ते तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। पूर्ण बघितल्यावर तुमचे सगळं लक्षात राहील। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओबद्दल काय बोलायचं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर मित्रांनो, इथं माझ्याकडे कोरलड्रॉ X5 आहे। तुम्ही बघू शकता इथं कोरलड्रॉ X5 आहे आणि मी कोरलड्रॉ X5 मध्ये डिझाईन बनवतो। इथं मी सगळे मॅटर इथं टाईप करून ठेवलेले आहेत। हे श्रीलिपीचे फॉन्ट आहेत मित्रांनो आणि हे रेग्युलर फॉन्ट आहे जे आपण यूज करतो ते। बाकी सगळे श्रीलिपीचे फॉन्ट आहेत आणि हे PNG आहे। ही जर तुम्हाला जर मित्रांनो PNG पाहिजे असेल तर ह्याची तुम्ही माझ्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या काल मी तुम्ही व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये जसं ज्या पोस्टमध्ये तुम्हाला जायचं आहे मित्रांनो, त्या पोस्ट मी तुम्हाला जे दाखवलेली त्या पोस्टमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि ही PNG तुम्हाला तिथून डाउनलोड करायची। त्यानंतर मित्रांनो, आता इथं मी बनवणार आहे डिझाईन। आता इथं तुम्हाला प्रिंट याची जी सोशल मीडियासाठी जी मी डिझाईन बनवत आहे याची प्रिंट पण तुम्हाला काढता येते। कशी काढायची हे तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे, कारण आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे। ते डिझाईन कशी बनवतात हे तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही शिकून जाल। तर सुरुवात करण्या अगोदर इथं मित्रांनो मी एक साईज घेणार आहे। आता मी इथं साईज कशी घेणार आहे, डायरेक्ट रेक्टॅंगल टूल घेणार आहे आणि हे जे साईज आहे अगोदर त्याच्या मधात मी इथं याला असं डब्बा एक बनवणार आहे, म्हणजे एवढा डब्बा आपल्याला बनवायचा आहे। तर हे मी बनवलेलं आहे। रेक्टॅंगल टूल घेतल्याच्या नंतर असं तुम्हाला एक डब्बा बनवता येते। त्यानंतर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला काय करायचे, याला तुम्हाला कलर देता येतो। तुम्ही F4 बटन जर दाबलं ना तर याला थोडं झूम होते। तर हे पूर्ण झूम काय नाही झालं की इकडं पण फोटो आहे आणि इकडं नाव आहेत म्हणून हे पूर्ण झूम झालेलं नाही। पूर्ण झूम करण्यासाठी इथं तुम्हाला हे झूम टूल घ्यायचं आहे। याचं शॉर्टकट आहे Z। याला घेतल्याच्या नंतर याला असं मोठं करता येते आपल्याला। आता ही साईज आहे मित्रांनो, ह्या साईजवर आपल्याला काम करता येते। ह्या साईजला शो करते वेळेस तुम्हाला याला प्रिंट काढण्यासाठी कसं शो करायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर इथं मी ही साईज घेतलेली। आता याच्यामध्ये मला कलर द्यायचे। तर याच्यामध्ये आज नवीन तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे मित्रांनो। कलर एक मी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे कलर कसं द्यायचं। बाकी तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेले त्याच्यामध्ये मी डायरेक्ट इकून कलर देतो किंवा मग इकडं फील्डमध्ये जाऊन कलर मी देतो, पण आज मी वेगळ्या पद्धतीने कलर देणार आहे। आता इथं तुम्हाला हे जे ऑप्शन दिसते खाली एकदम, इथं तुम्हाला हे कोपऱ्याला क्लिक करायचे आणि हे 2 नंबरचं फील्ड आहे याचं शॉर्टकट M आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचे। तर असं इथं बॉक्स ओपन होतो याचा। तर हे लाईन आलेले आहेत मित्रांनो, इथं तुम्हाला कलर देता येतो। इथं मी कलर क्लिक केलेलं आहे आणि इथं मी कलर देणार आहे। हा कलर घेतलेला आहे ऑरेंज कलर। त्यानंतर ह्या कोपऱ्याला एकदा मी क्लिक केलेलं आहे आणि इथं पण मी ऑरेंज कलर घेणार आहे। त्यानंतर इथं मी क्लिक केलं, त्यानंतर इथं मी घेणार आहे दुसरा ऑरेंज कलर एकदम फिकट। त्यानंतर परत इथं एकदा मी क्लिक केलेलं आहे आणि इथं पण मी तोच कलर घेणार आहे जे मी आता इथं घेतलेलं आहे। तर इथं मी हे कलर घेतलेलं आहे। वाटल्यास इथं पण मला कलर देता येतो। तुम्हाला जेवढा कलर द्यायचा तेवढा तुम्ही देऊ शकता। तर इथं मी हे कलर घेतलेले आहेत। आता इथं काय करायचं मित्रांनो, सगळ्यात अगोदर हे जे नाव आहे हे नाव घ्यायचे। तर याला मी लहान करणार आहे आणि ह्या नावाला मी इथं ठेवलेले आहे। त्यानंतर हे जे मागं गेलेले तर याला राईट क्लिक करायचं आणि ऑर्डरमध्ये जाऊन
टू फ्रंट पेजला क्लिक करायचे तो हे वर येते मित्रांनो। त्यानंतर इथं मला आता इथं काय करायचे मित्रांनो एक तोरण लावायचे तर तोरण तुम्हाला गुगलवर गेल्याच्यानंतर तोरण पीएनजी नाव टाकल्याच्यानंतर तुम्हाला भरपूर तोरण येतात त्याच्यातून तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते तोरण तुम्ही डाउनलोड करू शकता। हे मी कालच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं तेच मी आता इथे घेणार आहे। तर इथे मी हे तोरण ठेवलेलं आहे आणि हे नावे हे मी खाली घेतलेले आणि ह्या तोरणला मला इथं ठेवायचे असं शिफ्टचं बटन दाबून धरून ठेवायचं आहे तुम्हाला आणि याला असं ओढायचं त्यानंतर हे असं दिसतं आहे मित्रांनो। आता या तोरणला मला ह्या साईजमध्ये ॲड करायचे तर याच्यामध्ये ते साईजमध्ये जाणार नाही कारण आपण हे जे कलर दिलेलं आहे त्याच्यामुळं हे त्याच्यामध्ये जात नाही पण एकदा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। आता हे इफेक्टमध्ये गेल्यानंतर पॉवर क्लिप त्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचे आणि इथं क्लिक करायचे तर हे इमेज याच्यामध्ये जात नाही तुम्ही बघू शकता। तर त्यासाठी इथं आता हे इमेजला काय करायचं हे जे बाजूला बाहेर आलेले ते आपल्याला येऊ द्यायचं नाही कारण त्याला आपल्याला बाहेर आल्याच्या नंतर हे सेव्ह करताना इकडलं पांढरं जेवढं आहे ते सगळं येत आहे तर त्यासाठी इथं क्रप टूल घ्यायचा आणि इथून याला असं ओढायचं बरोबर बसून घ्यायचं आणि डबल क्लिक करायचं इथं असं ओके। आता हे साईजमध्ये आलेले त्यानंतर मला हे जे नाव आहे हे नाव इथं घ्यायचे मध्यभागी। आता मध्यभागी कसं ओळखायचं त्यासाठी तुम्हाला काय करायचं ही जी साईज आहे ह्या साईजला क्लिक करायचं आणि इथून अशी एक लाईन घ्यायची। आता याला आपल्याला मध्यभागी लावता येते तर इथं मी याला मध्यभागी लावलेलं आहे त्यानंतर याला मी कलर घेणार आहे तर हा कलर मी इथं घेतलेला आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो आता हे जे नाव आहे हे नाव मला घ्यायचं आहे इथं तर हे नाव मी घेतलेलं आहे हॅपी न्यू इयर 2022। आता याला पण मी वर घेणार आहे तर असं तुम्हाला वर घेता येते तर याला मी थोडं लहान केलेलं आहे आणि इथं ठेवलेलं आहे असं मध्यभागी। त्यानंतर याला थोडं झूम केलं असं परत मध्यभागी घेतलं याला याला मध्यभागी घेतल्याच्यानंतर आता हे जे नाव आहे हॅपी न्यू इयर या नावाला लहान करायचे आणि हे जे 2022 आहे याला मोठं करायचे तर तुम्हाला कंट्रोल 6 बटन दाबायचे तुम्हाला तर हे मोठं होईल। त्यानंतर हे दोन्हीला जवळ करण्यासाठी तुम्हाला काय करायचं इथं हे टूल आहे सेफ टूल इथं याचं शॉर्टकट आहे F10 तर याला क्लिक करायचे आणि याला असं जवळ करता येते तुम्हाला तर हे मी जवळ घेतलेलं आहे। त्यानंतर याला कलर द्यायचा आहे तर कलर मी इथं फील्डमध्ये जाऊन कलर देणार आहे तर याला तुम्ही 2-3 असे कलर देता येतात। तुम्ही याला जर मध्यभागी द्यायचं तर इथं 90 आकडे टाकू शकता असं आणि कस्टमला इथं क्लिक करायचं त्यानंतर इथं आपल्याला 2-3 कलर ग्रेडियंट ओव्हरलेसारखे कलर इथं आपल्याला देता येतात तर तुमच्या मनावर आहे तुम्हाला जसे कलर द्यायचे त्या हिशोबानं तुम्हाला कलर तुम्ही देऊ शकता। तर इथं मी हा कलर घेतलेला आहे आणि इकडल्या साईडला मी हा कलर घेतलेला आहे त्यानंतर मध्यभागी मी इथं व्हाईट कलर घेतलेला आहे ओके। तर इथं हे योग्य वाटत नाही त्यानंतर मी परत याच्यामध्ये गेलो फील्डमध्ये तर इथे मी दुसरा कलर घेणार आहे दुसरा कलर इथे मी घेणार आहे गुलाबी आणि इथं मी घेणार आहे लाल तर हे लाल 2 कलर मी इथे घेतलेले बघू याला कसं दिसतं ते तर हे असं दिसतं आहे मित्रांनो। त्यासाठी परत आपल्याला फील्डमध्ये जायचं आहे इथं मी मध्यात जे व्हाईट कलर घेतलेला आहे तिथं मी दुसरा कलर घेणार आहे तिथं मी पिवळा कलर घेतलेला आहे ओके। तर हे असं दिसते अशा पद्धतीने तुम्हाला याला इफेक्ट देता येतात ग्रेडियंट ओव्हरले म्हणजे कलर देता येतो। आता हे नूतन वर्ष हे जे नाव आहे ह्या नावाला मी इथे घेतलेलं आहे त्याला राईट क्लिक केलं वॉटरमध्ये गेलो आणि फ्रंट पेजला ओके केलेलं आहे ओके। तर हे नाव इथं आलेलं आहे मित्रांनो ह्या नावाला इथं मी घेतलेलं आहे आणि मध्यभागी ठेवायचं आहे तुम्हाला असं त्यानंतर ह्या नावाला पण आपल्याला कलर द्यायचा आहे। तर मित्रांनो अगोदर हे जे PNG आहे ना हे PNG असल्यामुळे याला कलर देता येत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं हे जे PNG आहे PNGला क्लिक करायचं म्हणजे सिलेक्ट ठेवायचं आणि इथं ट्रिक बिटमॅपला क्लिक करायचं तुम्हाला आणि आउटलाईन ट्रॅकमध्ये जाऊन तुम्हाला इथं लोगोला क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला क्लिक करायचे इकडे बघू शकता इथं प्रोसेसिंग चालू आहे। आता हे ट्रान्सपरन्स होईन इथं हे झालेलं आहे इथं त्यानंतर याला ओके करायचं। आता हे जे PNG याला वेगळं करायचं
आणि ही जी पी एन जी याला डिलीट करायचं. आता ही पी एन जी जी आलेली आहे आपल्याकडे याला इथं ठेवलेलं आहे. आता याला आपल्याला कलर देता येतो. आता इथं मी घेतलेला आहे कलर, परत कस्टममध्ये गेलो आणि इथं 90 टाकलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला कलर देता येतो. इथं मध्यभागी मी क्लिक केलं, ऑरेंज कलर घेतला. त्यानंतर इथं पण मी ब्लॅक कलर घेतला. एकदा कलर देऊन बघू आपण. तर हे बघा मित्रांनो, हे असं दिसते. याला तुम्ही असं इफेक्ट देऊ शकता. याला मी असं ठेवणार आहे आणि याला शॅडो द्यायचं नाही, काहीच नाही, कारण हे असंच चांगलं दिसते. तर त्यानंतर मला हे कलर, हे जे नाव आहे, हे नाव मी इथे घेतलेले आहे असं आणि याला इथं ठेवलेलं आहे. त्यानंतर ह्या नावाला पण वर घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही याला वर घेऊ शकता. त्यानंतर याला जे कलर आहे, कलर मी देणार आहे याला, वाटल्यास निळा पण कलर तुम्ही देऊ शकता, नाहीतर मग त्याला इटकरी कलर पण देऊ शकता. गुलाबी कलरला क्लिक करून इथं एकदम खालचा कलर पण तुम्ही असं देऊ शकता, जे चॉकलेटी कलर दिसते. त्यानंतर इथं मी आता इथं काय करायचं मित्रांनो, आता ह्याचे फोटो आहेत, हे फोटो घ्यायचे आहेत आपल्याला. तर फोटोला दोन्हीला सिलेक्ट करून याला अगोदर मी वर घेतो, राईट क्लिक केलं, ऑर्डरमध्ये गेलो आणि टू फ्रंट पेजला क्लिक केलं. ओके, आता हे फोटो इथं आलेले. तर सगळ्यात अगोदर मी हा फोटो इथे घेणार आहे. ओके, आता ह्या फोटोला इथे घेतल्याच्या नंतर याला क्रप टूल घ्यायचं असं आणि याला बरोबर असं ह्या साईजमध्ये घ्यायचं आणि डबल क्लिक करायचं. त्यानंतर आता एक फोटो राहिला आपला, हा हा फोटो इथे मी घेतलेला, लहान केलेला आहे आणि याला इथे ठेवलेलं आहे. तोपर्यंत आता हे जे नाव आहेत, जे पद, हे जे नाव आहेत, हे नाव इथे घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथं ठेवायचं असं. त्यानंतर राईट क्लिक करायचं, ऑर्डरमध्ये जाऊन फ्रंट पेजला ओके करायचं. ओके, त्यानंतर याला लहान केलं ह्या नावाला आणि इथं मी ठेवलेलं आहे. त्यानंतर F4 बटन दाबल्याच्यानंतर हे असं दिसते, म्हणजे जवळ येते. त्यानंतर इथं मी घेणार आहे एक रेक्टँगल टूल एवढा. त्यानंतर इथं मी आता हे माझं रेक्टँगल टूल असा झालेलं आहे, तुमचं होत नाही पण माझं झालेलं आहे. ते मी इथं मी 00 केलेलं आहे आणि इथं इंटर केलेलं आहे. त्यानंतर हे कलर आलेलं आहे. आता इथं मी पांढरा कलर घेणार आहे, याची आउटलाईन काढणार आहे. याची आउटलाईन काढण्यासाठी राईट क्लिक करायचं. त्यानंतर हे जे इमेज आहे, ह्या इमेजला त्या बॉक्समध्ये ॲड करायचं आपल्याला. इफेक्टमध्ये जायचं, पॉवर क्लिक करायचं याला आणि इथं याच्यामध्ये ॲड करायचं, राईट क्लिक करायचं, एडिट करायचं आणि याला इथं ह्या फोटोला ठेवायचं, थोडं लहान करायचं आणि इथं मी ह्या फोटोला ठेवलेलं आहे. ओके, त्यानंतर राईट क्लिक करायचं, फिनिश करायचं. तर हे फोटो इथं आलेलं आहे आणि हे नाव इथं आलेलं आहे. तर ह्या नावाला आपल्याला कलर द्यायचा. इथं मी घेणार आहे लाल कलर आणि वाटल्यास सिंगलच ठेवायचं. इथं मी घेतलं लाल कलर, याला पण सिंगल ठेवायचं आणि याचा मी कलर घेतलेला आहे गुलाबी. याला सिंगल ठेवायचं, याचा कलर घेतला मी गुलाबी. वाटल्यास याचा कलर तुम्ही चेंज करू शकता. शिफ्टचं बटन दाबायचं, दोन्हीला सिलेक्ट करायचं आणि इथून मी कलर घेणार आहे. याचा कलर मला चॉकलेटी कलर घ्यायचा आहे. तर हा मी चॉकलेटी कलर घेतलेला आहे. आता ही डिझाईन आपली बघू शकता मित्रांनो, इथपर्यंत झालेली. आता इथं तुम्हाला लोगो, तुमच्या दुकानाचं लोगो हे ते तुम्हाला लावता येते जर तुम्हाला लावायचे तर. बाकी अजून तुम्हाला इकडे काय डिझाईन बनवायची, चांगल्या पद्धतीने बनवायची, तुम्ही बनवू शकता. हे अशा पद्धतीने कोरोड्रॉमध्ये तुम्हाला डिझाईन बनवता येतात मित्रांनो. याची जर CDR फाईल पाहिजे असेल मित्रांनो, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला याची CDR फाईल डाउनलोड करू शकता आणि याला एडिट करू शकता. फक्त तुमच्याकडे सिरलिपीचे फंड असणं खूप गरजेचं आहे. असले तर तुम्हाला याला खूप छान याला तुम्ही एडिट करू शकता. आणि हे जे नाव आहे मित्रांनो, ह्या नावाला पण तुम्ही असं जवळ कसं घ्यायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. इथं तुम्हाला सेफ टूलमध्ये जाऊन या नावाला असं तुम्ही वर घेऊ शकता. ओके, जे आपण फोटोशॉपमध्ये घेतो त्या पद्धतीने इथं ह्या नावाला वर घेता येते. तर याची CDR मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि तिथून लिंक त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ह्या CDR फाईलला डाउनलोड करा. याच्यावर प्रॅक्टिस करा आणि याला तुम्ही कस्टमरला द्या किंवा स्वतः यूज करा, गिरायकाला द्या. आता याची प्रिंट कशी काढायची, हे आता हे सोशल मीडियासाठी आहे, तर याची प्रिंट कशी काढायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला याच्या फक्त खूप सोपं आहे मित्रांनो. याला प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथं फाईलमध्ये जायचं, एक्सपोर्ट करायचं, याचं कं कं
याचे शॉर्टकट कंट्रोल ई आहे, याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला फक्त प्रिंट जर काढायची असेल तर तुम्हाला याला एक्सपोर्ट करायचं असं, आणि इथं एक्सपोर्ट करण्यास केल्याच्यानंतर आता तुमच्या समोर एक पॉपअप समोर येईल। तर ह्या असं आल्याच्यानंतर आता हे बघा, हे आर जी बी, जर तुम्हाला सोशल मीडियासाठी जर ठेवायचं तर इथं आर जी बी ठेवायचं, आणि जर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर इथं तुम्हाला सी एम वाय के करायचं। सी एम वाय के झाल्याच्यानंतर तुम्हाला फक्त आता एकच काम करायचं आहे, इथं जे खाली रिझोल्युशन दिसतं ह्या रिझोल्युशनवर तुम्हाला तुमच्या कॅम्प्युटरच्या हिशोबानं तुम्हाला रिझोल्युशन टाकायचं आहे। इथं मी 600 रिझोल्युशन टाकतो, जर माझी 10x10 जर साईज असेल तर मी इथं 600 रिझोल्युशन घेतो। साईजच्या हिशोबानं तुम्ही रिझोल्युशन घ्या, कॅम्प्युटर बी तसं पाहिजे, साईजच्या हिशोबानं तुम्हाला इथं रिझोल्युशन घ्यायचे। बाकी तुम्हाला तुमच्या मनानं तुम्हाला जे रिझोल्युशन द्यायचे ते तुम्ही इथे देऊ शकता। आता ही जी साईज आहे मित्रांनो, ही साईज तुम्ही बघू शकता, मी अंदाजे घेतलेली आहे, तर 7.308 झालेले आहे आणि 6.601 झालेले आहे। तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला याची प्रिंट काढायची तर इथं तुम्हाला साईज द्यायची, तुम्ही 8 करू शकता, 10 करू शकता, 8x10 करू शकता, जे करायचं ते तुम्ही करू शकता। तर आजच्यापुरतं एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।